असं थोडी बोलले की कांदा भजी घ्यायला जा. गुड मॉर्निंग. काल काय केलं ते तुम्ही बघितलं असालच. आज आपण करणार आहोत महागलेश्वराचं दर्शन आणि संध्याकाळी करणार आहोत आरेवाऱ्याची झिप लाईन. आता तयारी वगैरे सगळी झालेली आहे, सगळं रेडी आहे, मी पण रेडी आहे, तुम्ही बघितलं असावंच. लाल लाल बस निघायचं आहे, खाली जाऊन चाय नाश्ता करायचा आहे. भक्त निवासमध्येच आहोत अजूनही. उद्या सकाळी आम्ही भक्त निवास सोडणार आहोत, तिकडनं आम्ही डायरेक्ट गावात पडू. तर नाश्ता करूया फटाफट आणि फटाफट निघूया महागलेश्वरला. पोचलो आपण महागलेश्वरला. चला पार्किंग वगैरे सगळं आहे. एंट्री फीस 30 रुपीज आहे. असं थोडी बोलले की कांदा भजी घ्यायला जा. तुमची आजीबाई चढते. आजीबाई म्हटलं आमची चढते अजून. वॉटरफॉल पूर्ण सुकला आहे यावेळेस, आत्ता तरी पाणी नाही आहे. आणि हे मोठं एक डबकं आहे, म्हणजे पाणी आहे वाटतं. जर कसं आहे बारीक एकदम. मकर संक्रांतीला इथे मोठा उत्सव पण असतो, तो एकदा आपण कॅप्चर करायला नक्कीच येऊ. महागलेश्वर दर्शन झालेलं आहे आपलं. आता आपण करणार आहोत आरेवाऱ्याची झिप लाईन, पण ती संध्याकाळी. आता दुपार झाली, 12:15 वाजलेले आहेत. आता आधी भक्त निवासात पोहोचूया. 4 hours later. ओके, सो आता आम्ही निघालो आहोत आरेवाऱ्याला. आरेवाऱ्याची झिप लाईन आहे का चालू ते पण माहीत नाही आहे, आणि किती फीज आहे काय आहे ते पण बघूया. त्या हिशोबाने आपण मग ती ट्राय पण करू. मम्मी पप्पांना माहिती नाही आहे, ते एक आहे म्हणजे बघूया कसा एक्सपिरियन्स होतो ते. चलो.
तू पार्टिसिपेट आहे का हरदेव सिंग चालू आहे सोडल्या कोणी मेसेज करतो जास्त तिकडे फक्त गेलात ना की आधी करतो का असंच तिकडे डे काय हफ्ते साईडला तर समोर बसू हा एंट्री मारता हा एंट्री मारता थोडू वर समोर नका सिटिंग पोझिशन तुम्ही जाणार आहात ओके सिटिंग पोझिशन एंडिंगला समजा तुम्ही स्लो जरी झाला तरी समोरनं रोप येतो तो रोप पकडायचा तुम्हाला ते खेचून काय सिटिंग पोझिशन तुम्ही जाणार ओके या समोर बसा खाली पुढे बॅग हा बॅग एका पाठी असं 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 वाटते का पाय खरं पुढे चेअरमध्ये बसतो असं जायचं टेक ऑफ रेडी सिंगल पार्टिसिपेंट जेंट्स मीडियम वेट कॉपी दैट डू यू कॉपी दैट और एन आउट सही आहे एक नंबर सही आहे पण ते बोल फिरले नाहीत नाही ते डबल मध्ये मे बी नसतील फिरत डबल वजन मध्ये वजनमुळे प्रॉब्लेम होतो मला पूर्ण 360 वगैरे फुल एकदम भेटलं मी ट्रायल मागलं तर सगळे झाले पण एक्सपिरियन्स एक नंबर आहे काय पण बोला सुपर एक्सपिरियन्स आहे मस्ट ट्राय आहे एकदा तरी ट्राय केलंच पाहिजे असा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता याच्यात दिसत पण नाही जरा बारीकच दिसतंय बऱ्याच दिवसानंतर आरेवारीमध्ये दोन अडीच वर्ष झाली असतील नाही त्याच्याहून जास्त तीन साडेतीन वर्ष झाली असतील आरेवारीत येऊन पप्पांचं बघा काय चाललंय शिंपल्या गोळा करताय
ब्युटिफुल सनसेट. बीज 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 ली आणि आता साडी पिळतीये. आता बघा साहेब आणि दुसरं दाखव. दुसरं आहे हा मला नाही आवडला बिलकुल. हा ठीक आहे. एक वेळेस आपण इंस्टाला बघा, तुम्ही इंस्टाला फॉलो करा. हा हा मस्त आहे, हा मस्त आहे, हा मस्त आहे. इंस्टाला बघा, इंस्टाला पोस्ट करतो. तुम्ही मागाशी तुम्हाला झिपलाईनची रेट्स नाही दाखवली. सो कपलला 1000 रुपीज आहे आणि सिंगल जो मी गेलो त्याचे 500 रुपीज आहेत. इथे तुम्हाला दिसत असेलच ही रिसिप्ट आहे त्यांची. ऑसम एक्सपिरियन्स आहे, तुम्ही ट्राय करू शकता येऊन. ओशन फ्लाय झिपलाईन आर्यावरी बीचमध्ये आहे. आता तुम्ही एन्जॉय करा एक मस्त सनसेट.